मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व औपचारिकता पूर्ण करून संबंधित न्यायालयात केस कशी दाखल करावी हे पाहूयात. जसे की वाद प्रतिवाद आणि कागदपत्रे अपलोड करणे, वाद प्रतिवाद व दस्तऐवजांवर ई स्वाक्षरी करणे, कोर्टाचे शुल्क भरणे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे शपथ नोंदविणे. डॅशबोर्डवरील ड्राफ्ट प्लीडिंग बटणावर क्लिक करा. प्रकरणांशी संबंधित संपूर्ण आणि प्रलंबित क्रियाकलापांची माहिती या ठिकाणी दर्शविली जाते. अंतिम सबमिशनपूर्वी आपण दस्तऐवज आणि ओथ रेकॉर्डिंगचे पुनरावलोकन करू शकता. जर कोर्टाची फी भरली गेली असेल तर GRN नंबर निवडा आणि केसशी संबंधित सबमिट बटणावर क्लिक करा. एकदा सादर झाल्यानंतर संबंधित न्यायालयात प्रकरण दाखल केले जाईल. वादप्रतिवादाच्या मसुद्यातून हे प्रकरण आता पूर्ण झालेल्या वादप्रतिवादाकडे जाईल. प्रकरण यशस्वीरित्या ई फायलिंग केल्यावर संबंधित न्यायालयाकडून या प्रकरणाची छाननी केली जाईल व पुढील कार्यवाहीसाठी प्रकरणाची पडताळणी केली जाईल, किंवा ई फाईल केलेल्या प्रकरणात काही त्रुटी असल्यास सदरचे प्रकरण योग्य ते कारण देऊन फेटाळले जाईल. प्रकरण दाखल झाल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची छाननी केली तर ई फाईल प्रकरणाची स्थिती अद्ययावत म्हणजेच अपडेट होईल. प्रकरणाची स्थिती पाहण्यासाठी कम्प्लिटेड प्लीडिंग टॅबवर क्लिक करा. जर प्रकरणाची पडताळणी झाली असेल तर आपण स्टेटस कॉलममधील CNR नंबर पाहू शकता. पडताळणीनंतर प्रकरण आपोआप आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले जाते. येथे दर्शवल्याप्रमाणे आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये केस पाहू शकता. जर केस रिजेक्ट केली गेली असल्यास आपण रिजेक्ट केलेल्या तारखेसह केसची स्थिती पाहू शकता आणि स्थितीस्तंभात म्हणजेच स्टेटस कॉलममध्ये नाकारण्याचे कारण देखील पाहू शकता. सदरच्या केसमध्ये सुधारणा करण्याकरिता नवीन केस दाखल करण्याच्या मेनूद्वारे सुधारणा करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण एडिटवर क्लिक करू शकता, केस शोधू शकता आणि सुधारणा करण्याकरिता केस निवडू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.